विपर्जो आणि पावसासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. विपर्जोय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलंय. गुजरातच्या मांडवी किनारपट्टीवर ते वादळ धडकलंय. विपर्जोय वादळ आज कच्छच्या जखाऊ बंदरावर धडकलंय. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून ताशी 150 किमी वेगानं वारं वाहत आहे. विपर्जोय चक्रीवादळाचा तडाखा पाकिस्तानच्या कराचीला बसणार आहे. कराचीपासून चक्रीवादळ 320 किलोमीटरवर आहे. विपर्जोय चक्रीवादळ सुमारे 150 किलोमीटर ताशी वेगानं पुढे सरकत आहे. IMD चे संचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. विपर्जोय चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन कच्छमध्ये 46,000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेले तसंच 20,000 जनावरांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याची माहिती कच्छचे जिल्हाधिकारी अमित अरोरा यांनी दिली. विपर्जोय चक्रीवादळाच्या धोक्याबाबत गुजरात सरकार सतर्क आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये आढावा बैठक घेतली. विपर्जोय वादळामुळे गुजरातच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 9 राज्यांमध्ये विपर्जोयानं धुमाकूळ घातला. त्यामुळे 69 रेल्वे गाड्या रद्द केल्या. कच्छमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. निवारागृहामध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली. विपर्जोय वादळाचा प्रभाव अहमदाबादमध्ये दिसून आलाय. शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. वादळाचा धोका लक्षात घेता लष्करही सतर्क झालंय. जामनगरहून लष्कराची अनेक वाहनं द्वारकेकडे रवाना झाली आहेत. विपर्जोयामुळे कच्छचा समुद्र किनारा पाण्यात बुडाला असून मच्छीमारनं त्यांच्या बोटी समुद्रापासून दूर बांधल्या. विपर्जोय वादळाच्या प्रभावानं कच्छमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. यावेळी जोरदार वाराही वाहत होतं. कच्छच्या समुद्र किनाऱ्यावर प्रशासनाची नजर आहे. समुद्र किनारी भागात कलम 144 लागू केल्यानं शांतता पाहायला मिळते. मांडवीमध्ये विपर्जोयामुळे समुद्र किनारी विध्वंस झालाय. वादळाच्या तडाख्यानं दुकानं तुटली असून मोठं नुकसान झालंय. वादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 6 टीम पोरबंदरला पोहोचल्यात. लोकांना समुद्र किनाऱ्यावरून सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. विपर्जोय चक्रीवादळाच्या अंतराळातून फोटो आले समोर. हे फोटोतून चक्रीवादळ किती धोकादायक ठरू शकते याचा अंदाज येतोय. गुजरातच्या कच्छमधून विपर्जोय चक्रीवादळाचं भयानक चित्र समोर आले. वादळी वाऱ्यामुळे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तज्ज्ञांनी विपर्जोय चक्रीवादळाबद्दल अंदाज वर्तवलेला आहे. कराची आणि मांडवी दरम्यानचे हे वादळ धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. विपर्जोय चक्रीवादळ तज्ज्ञांनी आणखी एक अंदाज वर्तवलाय. पुढे हे चक्रीवादळ उत्तर ईशान्य दिशेनं सरकणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विपर्जोय चक्रीवादळ पुढच्या 24 तासात आणखी तीव्र होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज वर्तवलाय. विपर्जोय चक्रीवादळामुळे द्वारके शिवमंदिराचं बांधकाम थांबले. समुद्र किनारी या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. विपर्जोय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करही सतर्क आहे. गरज पडल्यास लष्कराच्या प्रभावित भागात पाठवण्यात येणार आहे. लष्कराच्या काही तुकड्या गुजरातच्या किनारी भागात पाठवण्यात आल्यात. जामनगरमध्ये लष्कराच्या तुकड्या दाखल झाल्यात. मोरबीत प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त 8,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मोरबीमध्ये 500 लोकांना प्रशासनाच्या कॅम्पमध्ये हलवण्यात आलंय. वादळामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.